जसं मी बोलले होते की उन्हाळ्याच्या मी भरपूर रेसिपीज घेऊन येणार आहे, त्यापैकीच आज ही शेवयांची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं दरवर्षी माझी आई करून आणते ते पूर्ण फुल प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हातावर पण आम्ही घरी करायचो पहिले, पण आता ही तुम्हाला एकदम सोपी पद्धत पडेल. आजकाल टाईम मिळत नाही आणि त्याचबरोबर घरचं पौष्टिक खाण्याला पण मुलांना मिळेल. तर ही शेवयांची रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलच्या आयकॉनला पण प्रेस करून ठेवा, म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही माझी नवीन जी मी रेसिपी टाकते त्याचं एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आता गहू इथे बघून घेऊया. गहूला इथे पाणी लावून घ्यायचं आहे, पूर्ण पारंपरिक पद्धत जसं आई नेहमी करते ऐसा पिठाच्या पण घरी हातावर पण तुम्ही करू शकता शेवया. पहिले करायचो पण आता आईला होत नसल्यामुळे आता मशीनवरूनच आम्ही करून आणतो. जसं मी उडदाचे पापड टाकले होते मशीनवरचे ते पण खूप आवडले होते, तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता. आता हे शेवया जे आहे 10 किलो इथे हे गहू घेतलेले आहे, याला धुवून पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त पाण्यातून त्याला काही धुवायचं वगैरे नाही, पाणी टाकलेलं आहे आणि त्याला नंतर मग चाळून घ्यायचं आहे, पाणी काढून घ्यायचं आहे याचं सगळं. आणि सगळं गव्हाचं पाणी तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे गहू तुम्ही घ्यायचे आहे. आणि सगळं गव्हाचं पाणी काढल्यानंतर आता त्याला मीठ टाकलेलं आहे अंदाजाने तुमच्या, आता मीठ इथे टाकायचं आहे गव्हाला. हे असं के प्रोसेसच शेवायला करावी लागते, तेव्हाच ते शेवाया चांगल्या बनतात. फुल प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. आता तेल थोडंसं लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. असं काही याला प्रमाण माप नसतं, अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे. जास्त पण तेल झालं नाही पाहिजे, 1-2 पोह्याचे चमचे तेल याच्यात टाकलेलं आहे आणि मीठ अंदाजाने टाकलेलं आहे. तर तुम्हाला 10 किलोचे नसेल करायचं तर 1 किलो 2 किलो 5 किलो जेवढे तुम्हाला हवे असेल तेवढे गव्हाचे तुम्ही करू शकता. सगळं तेल मीठाला आता लावून घेतलेलं आहे आणि पाणी पण त्याचं सगळं गळून गेलेलं आहे, याला भिजवलेलं वगैरे काहीच नाही आहे. फक्त धुवून याला मीठ आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि एका असं जाड आता कपड्यामध्ये इथे याला आता बांधून तसंच ठेवून दिलेलं आहे टोपल्यामध्ये. रात्रभर याला आता तसंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण बघून घेऊया. एकदम छान असे गहू आता हे मुरलेले आहे, असे थंडे थंडेच लागत आहे, अजून ओलसर असे थंडे थंडेच लागतात. जसं शेवयांसाठी हेच अशाच प्रकारची प्रोसेस तुम्हाला करावी लागते, तेव्हा शेवया चांगल्या बनतात. आणि बाहेरचे रेडीमेड जर तुम्ही खात असाल तर ते सरळ रव्या मैद्याच्या केलेल्या असतात, त्यामुळं तुम्ही शक्यतो घरच्या रेसिपीज आपण बनवल्या तर आपल्या मुलांना खायला मिळतील आणि ते पण मग पुढं शिकतील. तर आता हे दळून आणायचं आहे गिरणीमधून, दळून असं जाडसर आणायचं आहे तुम्हाला. आता दळून आणल्यानंतर आता याला कपडा बांधून घेतलेला आहे टोपल्याला आणि त्याला आता पीठ याचं चाळून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता एकदम असा पतला कपडा लावून आता याला जसं गिरणीतून पीठ दळून आणलं होतं जाडसर, आता त्याचा इथं घरचा हा मैदा खाली पडलेला आहे. रवा मैदा आपल्याला वेगळा वेगळा करावा लागतो गव्हाचा, जो आपण दळून आणलेले गहू असतात एकदम फाईन अशी पावडर याची पडलेली आहे इथे. आणि आता अशा पद्धतीने राहिलेले सगळं आता आम्ही इथे कपडा बांधून जे पीठ आहे ते चाळून घेणार आहे. त्याचबरोबर आता रवा बाजूला झालेला असतो त्याच्यावरची जी लाल कलरची जी ताम आपण ज्याला बोलतो ते लाल कलरचं जे काढून टाकावं लागतं, नाही तर मग शेवया तुमच्या एकदम लालसर येतात. तर मम्मी आता ही प्रोसेस करती आहे पुढची, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सुपाने सगळं असं चाळून खाली कपडा टाकलेला आहे आणि त्यावर ते पडतं आहे, ते तुम्हाला वापरण्यात आणायचं असेल तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही टाकून देऊ शकता. आता इथे सगळं असं चाळून चाळून घेतलेलं आहे आणि रवा वेगळा केलेला आहे. बरं, हा घरचा रवा जो बनलेला असतो तो थोडा तुम्ही काढून ठेवू शकता आणि घरच्या रव्यापासून तुम्ही मग त्याची खीर वगैरे एकदम छान लागते. ताज्या घरच्या रव्याची खीर लापसी तुम्ही करून लहान मुलांना खाऊ घालू शकता, तुम्ही पण खाऊ शकता असं काही नाही आहे. तर आता अशा पद्धतीने सगळा रवा आणि जो तिकडे एकीकडे कपड्याने आता तर मैदा गाळणं चालू आहे, सगळं वेगळं वेगळं केलेलं आहे. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे रवे, परत चाळणीने चाळून जाड रवा आणि बारीक रवा. बरं, हे तुम्हाला जाड रवा टाकाय मिक्स करायचा नसतो, थोडा दुसरा जो रवा निघतो चाळून तो आपल्याला त्या पिठामध्ये टाकून द्यायचा असतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तो टाकून दिलेला आहे आणि जो जाडसर उरलेला आहे त्याला तुम्ही बट्टीमध्ये वापरू शकता. एकदम छान बट्टी बनते, जसं आम्ही नेहमी तो बट्टीमध्येच वापरून टाकतो शक्यतो. आणि मग जाडसर उरलेला जो असतो त्याची लापशी पण खूप छान लागते रव्याची, गोड करून गुळातली, तर ती पण तुम्ही तशी करून खाऊ शकता. आता जो रवा मैदा आपण वेगळा केला होता सगळा रव्याचा लालसरपणा जो आपण फटकून फटकून काढला होता तो सगळा आता इथं जो पीठ चाळलेलं होतं कपड्याने त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आणि आता शेवया बनवायला आता आम्ही जाणार आहोत. तर आता शेवया बनवायला आम्ही आलो आहोत आणि ह्या एकदम छान शेवया करून देतात दरवर्षी मम्मी. आता खूप वर्ष झाले यांच्याकडे सगळ्या शेवया करते, सगळ्या याच्यात आपण मीठ पाणी लावलेलं असतं, पण नंतर जेव्हा त्या पीठ मळायला घेतात तेव्हा ते त्यांच्या अंदाजाने बरोबर मीठ टाकतात, कारण शेवायला थोडंसं मीठ लागतं. जे आपण मीठ लावलेलं होतं गव्हाला ते फक्त वरतूनच सालायला लागलेलं असतं, आतमध्येपर्यंत तेवढं जात नाही.
तर आता हे इथं पीठ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी आता मळायला चालू केलेलं आहे. इथे जे आहे आम्ही यांच्याकडून शेवया दरवर्षी बनवून घेत असतो आणि ते शेवया खूप छान बनवून देतात. एकदम त्यांची काम स्वच्छता पण आहे आणि काम पण त्या व्यवस्थित करून देतात एकदम शेवया. तर तुम्हाला कोणाला शेवया बनवून घ्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. तसंच त्यांच्याकडे तुम्ही असं पीठ वगैरे तुम्हाला बनवायला खरंच वेळ नसेल तर आता हे जे आम्ही यांच्याकडून बनवून घेतो ह्या ताईंकडून ते आता पीठ पण स्वतःचं त्या बनवून देतात पिठापासून पण. तू किंवा तुम्हाला मग रव्याच्या हव्या असतील तर रव्या मैद्याच्या पण त्या बनवून देतात. तुम्हाला जसं हवं असेल तसं त्या बनवून देतात. जर ज्यांना खरंच जॉब करून किंवा घरकाम करून वेळ मिळत नसेल तर त्यांना पण त्या इथे शेवा एकदम छान पद्धतीने इथे बनवून देतात. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही यांच्याकडे करू शकता किंवा मग तुम्ही असं बनवायला स्वतःचं पीठ घरचं आम्ही जसं बनवून आणतो तसं आता तुम्ही बनवून घेऊ शकता. इथे त्यांची ही मुलगी ती पण खूप छान व्यवस्थित एकदम शांततेने सगळं तिने आम्हाला शेवया करून दिलेल्या आहे आणि आता इथे तयारी चालू आहे. इथे काड्या टाकलेल्या आहे दोन शेवया करण्यासाठी. आता पहिले इथं घरीच करायचो तेव्हा आपण अशाच काड्यांवर टाकावं लागायचे शेवया पटापट उचलून हातावरच्या. त्या पण काही येत्या व्हिडिओमध्ये शक्य झाल्यास, कारण आता एवढं जमत नाही सवय तुटलेली आहे मम्मीची, तर शक्य झाल्यास मी ते तो व्हिडिओ करून दाखवेल जर टाईम मिळाला तर. आता पीठ बघू शकता तुम्ही एकदम असं गोळा मळलेला नाही आहे त्यांनी पिठाचा, कारण त्या मशीनमध्ये आता करून घेणार आहोत आपण. एकदम असं थोडं थोडं पाणी टाकून त्यांनी असं पीठ आता इथे शेवयाचं असं थोडंसं असं भुगा असतो भुगा टाईपच त्यांनी असं म्हणजे ठेवलेलं आहे. असं गोळा एकदम कणकेचा सारखा केलेला नाही आहे आणि आता मशीन चालू झालेली आहे आणि कंटिन्यू ह्याला असं इथे उभं राहावं लागतं शेवया उस्तर. तर टोटल शेवया आमच्या पाऊन तासात समजा एक तासामध्ये सगळ्या बनवून गेल्या होत्या शेवया. अर्ध्या ते पाऊन तासात बनवून जातात शेवया सगळ्या व्यवस्थित एकदम छान. आणि हे शेवयांसारख्या बारीक शेवया पण येतात त्यांच्याकडे, जाड पण आहे आणि त्यानंतर एकदम बारीक फेन्यांसारख्या आहे त्या पण त्या बनवून देतात. तर तुम्हाला जर असं एकदम घरचं सगळं गहू पाणी लावून प्रोसेस जमत नसेल तर ह्या ज्या ताई आहेत त्या पूर्ण गव्हाला पाणी वगैरे लावून सेम असं चाळून गाळून सगळं त्यांच्याकडून पण त्या स्वतः बनवून विकतात. नाही तर मग रेडीमेड रव्या मैद्याचे पॅकेट्स तुम्ही आणून दिले तर त्या पण त्या करून देतात. तसं पण तुम्हाला जमत नसेल तर डिरेक्टली विकायला पण आहे यांच्याकडे. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी त्या खूप छान यांच्या शेवया यांची टेस्ट असते नक्की करून बघा. आम्ही घरच्यासारख्याच त्या पण बनवून देतात सेम टू सेम. तर आता शेवया बघू शकता एकदम केस असे एकदम तार तार त्याचे असे केसांसारखे छान असे बारीक शेवया आलेल्या आहे. यापेक्षा पण बारीक त्यांच्याकडं बनवून मिळतात आणि यापेक्षा जाड पण बनवून मिळतात. तर आता सगळ्या शेवया आता इथे खालून येत आहे. मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओ दाखवते शेवटपर्यंत वाळवून कसं ठेवायचं आणि वर्षभर मग तुम्ही टिकवून कसं ठेवू शकता शेवटपर्यंत मी व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बघू शकता एकीकडे त्यांनी फॅन चालू केलेला आहे, साडी टाकलेली आहे खाली, कारण काही काही शेवया वाळून पडतात खाली मग. आणि एक वरतून पण फॅन चालू आहे आणि खाली पण फॅन चालू आहे आणि शेवया बघू शकता एकदम तार तार असे केसांसारखे बारीक एकदम छान आलेले आहे. कंटिन्यू ही दीदीने पण खूप छान काम केलेलं आहे, एकदम व्यवस्थित करून दिलेलं आहे शांततेने सगळ्या शेवया. आता बरेच वर्ष झाले मम्मी इथूनच आमची शेवया बनवून घेते यांच्याकडूनच. खूप छान बनवून देतात त्या, दरवर्षी त्यांच्याकडे खूप ऑर्डर्स येतात शेवयांच्या त्यांना. तर बघू शकता एकदम लांब सडक अशा शेवया इथे छान झालेल्या आहे आणि इथे काडीवर त्याला अशा पद्धतीने आपल्याला टाकावं लागतं वाळायला. आणि वर्षभर आता घरच्या शेवया पण तुम्ही असं नॉर्मल तुम्ही मॅगी वगैरे देण्यापेक्षा बाहेरचं पास्ता वगैरे देण्यापेक्षा ह्या शेवयांची सवय मुलांना लावायची. एकदा सवय लागली की लहान मुलं पण व्यवस्थित खातात. आणि आता फॅन चालू केलेला आहे एकीकडे आणि पटापट आता आम्ही बाकीच्या पण शेवया बनवून घेणार आहे. खूप छान पडत आहे शेवयांचं पीठ, ते खूप मेहनत करतात आणि खूप छान एकदम छान काम करून देतात. असं बिलकुल असं घाण असं करायचं म्हणून करायचं असं ह्या शेवया बिलकुल करून देत नाही, एकदम शांततेने व्यवस्थित त्या सगळ्या शेवया करून देतात. त्यांची मुलगी पण खूप छान करते आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर आता शेवया मस्त अशा बनत आमच्या आलेल्या आहे आणि पांढराशुभ्र बघू शकता तुम्ही किती आलेल्या आहे शेवया, बिलकुल लाल पडलेल्या नाही आहे त्या, कारण त्याचं तेच आहे की आम्ही पूर्ण कपड्याने त्याला वस्त्रगाळ करून आणलं होतं आणि वरतून सूपामध्ये रवा टाकून त्याची सगळं वरचं रेड कलरची जी दाम म्हणतो आपण त्याला ती सगळी काढून टाकलेली होती. म्हणून असे छान शेवया आलेल्या आहे, वाळल्यानंतर पण त्या बिलकुल लालसर पडलेल्या नाही आहेत. नाही तर काही काही जणांचे लाल त्याच्यामुळं पडतात कारण ते व्यवस्थित त्याची मग पीठ बनवताना काळजी घेत नाही त्यामुळं.
तर शेवया आमच्या आता सगळ्या इथे बनवून झालेल्या आहे. आता ज्या पहिल्या एकदम टाकलेल्या होत्या त्या सगळ्या आता साडीवर हळूहळू इथे काढून घेणार आहे आणि त्याला कपड्यामध्ये बांधून मग लगेच घरी घेऊन जाणार आहे. शेवटचा इथं आता हा लॉट चालू आहे. सगळं शेवया आमच्या बनवून झालेल्या आहे. तर घरी गेल्यानंतर पुढचं मी तुम्हाला आता प्रोसेस दाखवते. तोपर्यंत व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काही बनव पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला सांगेल डिटेल्स तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्हाला असे शेवया बनवून हव्या असतील तर. तर आता घरी आणल्यानंतर आता इथे आम्ही कपडा साडी टाकलेली आहे स्वच्छ आणि त्यावर आता हे शेवया ज्या आहेत त्या वाळलेल्या असतात पण आपल्याला याला एक दिवस ऊन देऊन घ्यावं लागतं. असं नाही केलं तर त्याला बुरशी लागते, सगळे किडे लागतात, जाळे लागतात आणि मग एकदम असे जाळे जाळे शेवयामध्ये पडतात. त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित त्याला आता हे खालचे तुटलेले आहे, लंब्या लंब्या शेवया झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि एकदम छान काळजीपूर्वक त्या करून देतात शेवया. मी नेहमी नेहमी सांगते कारण आम्ही खूप वर्ष झाले तर त्यांच्याकडनंच करून घेतो शेवया. अशा घरचं पीठ बनवून नेतो आणि मग मशीनवरनं त्यांच्याकडनं करून आणतो. जसं उडदाचे पापड पण आम्ही करून आणतो दरवर्षी तसंच. तर आता सगळ्या शेवया इथे आता साडीवर वाळू देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आता दुपार होत आलेली आहे, 4 वाजलेले आहे समजा जवळपास. तर दुसऱ्या दिवशी परत त्याला एकदा ऊन देऊन घेतलेलं आहे 2-3 तासाचं किंवा दिवसभर उन्हात तुम्ही ठेवू शकता. आणि मग नंतर तुम्ही सगळ्या शेवया तुमच्या वाळल्या की मग त्याला व्यवस्थित पॅक करून बॅगमध्ये टाकून किंवा सील एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून तुम्ही याला मग वर्षभर वापरू शकता. लंब्या ठेवण्यापेक्षा तुम्ही तोडून पण ठेवलं तरी पण चालतात. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त. सोबतच लाल बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून एक छान याच्यापेक्षा पण छान रेसिपी मी हेल्दी घेऊन येणार आहे घरीच मुलांना खाण्यासाठी. त्यामुळे चॅनलला लाल बटन दाबून नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा. आणि ही रेसिपी आवडल्यास तुम्ही पण करून खा, बनवा. आणि घरीच्या पण तुम्ही मशीनवर पण बनवू शकता, हाताने बनवू शकता किंवा अशा मशीनवर बाहेरून बनवून आणू शकता. सोबतच तुम्ही अजून ह्या पिठापासून तुम्ही अजून गवले बोटोळे अशा बऱ्याच रेसिपी अजून तुम्ही करू शकता. तर रेसिपीला नक्की लाईक द्यायला विसरू नका. तो भेटा पुढच्या छान छान वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.